नमस्कार अंजली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज अंजली किचनमध्ये बनणार आहे खूप पॉप्युलर आणि हल्ली सर्वांनाच आवडणारी क्रीमी क्रीमी झाकदार डलगोना कॉफी पण काय आहे कुणाला हॉट कॉफी आवडते तर कुणाला कोल्ड कॉफी काही हरकत नाही आज आपण डल्गोना हॉट कॉफी आणि चॉकलेट फ्लेवरची डलगोना कोल्ड कॉफी दोन्हीही बनवूया चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे त्यात लहान चमच्याने सहा चमचे म्हणजे सहा टीस्पून कॉफी घ्यायची आहे ही झाली सहा टीस्पून कॉफी आता त्याच चमच्याने आठ चमचे साखर घालायची तसे तर जितकी कॉफी तेवढीच साखर घेतात पण त्याने काय होतं कॉफी खूपच स्ट्राँग होते त्यामुळे तुम्हाला कॉफी स्ट्रॉंग हवी असेल माइल्ड हवी असेल त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नाहीतर दूध गरम करताना तुम्ही साखर ॲड करू शकता आता याच चमच्याने याच सहा चमचे पाणी घालायचं याला एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर याला बिटरने बीट करायचे आता तुमच्याकडे जर बिटर नसेल तर यासारख्या विस्करने तुम्ही फेटू शकता पण याने खूप वेळ लागतो बिटरने खूप लवकर बीट होते सुरुवातीला स्पीड थोडा कमी ठेवायचा आता एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा हलकासा रंग बदललेला आहे याला अजून क्रीमी होईपर्यंत बीट आहे दोन मिनिटानंतर बघा याप्रमाणे बीट झालेलं आहे पण यात पीक नाही आले थिकनेस नाही आला म्हणून याला परत बीट करायचे तर आधी याला एका ठिकाणी असं जमा करून घ्यायचं आणि बीट करायचं आता दीड मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त पीक तयार झाली तर इथे मस्त क्रीमी क्रीमी कॉफीचं मिक्स तयार आहे आणि याला बनवायला फक्त साडेतीन मिनिटांचा वेळ लागला आहे तर आता याला मी काढून घेते याप्रमाणे एकदा कॉफीचं मिक्स बनवून ठेवायचं म्हणजे प्रत्येक वेळी बनवायची गरज नाही आणि याला आपण बंद डब्यामध्ये पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा इच्छा झाली तेव्हा पटकन रेस्टॉरंटसारखी कॉफी बनवू शकतो आता बनवूया कॉफी आधी हॉट कॉफी बनवूया यासाठी कपामध्ये थोडी कॉफी घालायची यावर थोडं घालायचं गरम दूध आणि मिक्स करायचं तुम्हाला जर कॉफी थोडी गोड हवी असेल तर दूध उकळताना त्यात आवश्यकतेनुसार साखर घाला आता मिक्स झाल्यानंतर यावर परत दूध टाकायचं बस इतकाच कप भरायचा यावर टाकायचं कॉफी मिक्स तुमच्या आवडीनुसार एक ते दोन चमचे आणि त्याला एकसारखं करून घ्यायचं तसं तर नंतर मिक्सच करायचं आहे पण दिसायला छान दिसतं यावर टाकायचे चोको चिप्स किंवा कॉफी पावडर पण टाकू शकता तर इथे मस्त झाकदार क्रीमी क्रीमी रेस्टॉरंटसारखी हॉट कॉफी तयार आहे आता बनवूया चॉकलेट फ्लेवरवाली कोल्ड कॉफी यासाठी एक छोटा बाऊल घ्यायचा त्यात दोन चमचे कॉफी मिक्स घालायचं आणि एक चमचा चॉकलेट सिरप याला मिक्स करायचं जर चॉकलेट सिरप नसेल तर चॉकलेट मेल्ट करून टाकू शकता किंवा कोको पावडर पण टाकू शकता कोल्ड ही कोल्ड कॉफी मुलांना खूपच आवडते आता हे मिक्स तयार आहे पटकन बनवूया कोल्ड कॉफी सर्वप्रथम चॉकलेट सिरपने कपाला डेकोरेट करायचं पायपिंग बॅगमध्ये पण सिरप भरून तुम्ही डेकोरेट करू शकता आता कपात खाली दोन आईस्क्यूब टाकायचे त्यात टाकायचं थंड दूध यावर टाकायचं चॉकलेट कॉफी मिक्स आवडीनुसार दोन किंवा तीन चमचे याला पण एकसारखं पसरवून घ्यायचं आता यावर मी थोडं डिझाईन काढणार चॉकलेट सिरपने किंवा कोनने याप्रमाणे असे राऊंड करून घ्यायचे आणि नंतर एक टूथपिक घेऊन सेंटरमधून याप्रमाणे लाईन ओढायची तुम्ही बघू शकता काय मस्त कॉफी झाली आहे दिसत आहे ना रेस्टॉरंटसारखी तर इथे आपली डलगोना हॉट कॉफी आणि चॉकलेट फ्लेवरवाली कोल्ड कॉफी तयार आहे बस याप्रमाणे कॉफीचे मिक्स तयार करून ठेवायचे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा रेस्टॉरंटसारखी कॉफी बनवायची तर दोन्हीही कॉफी बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद